शिवसेना पक्ष बांधणे आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक शौर्य स्मारक येथे पार पडली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर याबाबत माहिती देत हा मेळावा यशस्वी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातल्या सरकारला सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्षामध्ये अनेक लोकहिताचे निर्णय घेत शासन आपल्या दारी हा अभूतपूर्व प्रतिसाद असणारा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये पार पडला. त्यानंतर आता सन्माननीय मुख्यमंत्री पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याद्वारे संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेचे एक जाळं पसरवण्यासाठी आणि शिवसेनेला 2024 एक हाती सत्तेवर आणण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये दौरा करत आहेत. या माध्यमातून 14 तारखेला या महिन्यात दुसऱ्यांदा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत. पेटाळा हायस्कूल पद्मराजे ग्राउंड या ठिकाणी या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातील किमान 10,000 पदाधिकारी आणि शिवसैनिक यासाठी उपस्थित राहणार आहेत. 14 तारखेला 6 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत विविध मान्यवर मंत्री महोदय देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे आजची या बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. जिल्ह्यामध्ये शिवसेना आपल्याला माहीत आहे, शिवसेना संपूर्ण एक हाती आमच्याकडे आलेली आहे आणि हे आपल्याला 14 तारखेला होणाऱ्या मेळाव्यावर सिद्ध होईल. या बैठकीला राजखान जमादार, जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.